नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला अजून एक मोठा झटका बसलाय, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं दिलेत राज्य निवडणूक आयोगाला. राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली गेली आहे. ज्यांचं आरक्षण विरोधी धोरण आहे तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करतायत. मात्र कुठलंही आरक्षण असो, मग ते एसटी असो किंवा ओबीसी, या आरक्षणाला बाधा येणार नाही ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय. ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही निवडणूक नको ही भूमिका पक्षाची असल्याचं त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टानं डेटा अभावी ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती देताच ओबीसी घटकांमधून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय. स्वतःला ओबीसींचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांनीच राजकीय आरक्षणाचं वाटोळं केलं. आता तरी सरकारनं वेळ डाटा द्यावा आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावं अशी मागणी बीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर घणाघाती आरोप केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले, त्यावरून पटोलेंनी भाजपवरती निशाणा साधला. भाजपनं ओबीसी आरक्षण संपवलं असा आरोप पटोलेंनी केला. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भात अध्यादेशाला स्थगिती दिली असली तरी भंडारा जिल्ह्यात सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता आणि सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार होता. आता सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे या निवडणुकीचं काय होईल असा प्रश्न उमेदवारांना पडलाय. सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संसद भवन कार्यालयात विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भविष्यात कोकण रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध करत कोकण रेल्वेचं खासगीकरण न करण्याची विनंती केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक पार पडली होती. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती, ज्यामध्ये महाविकास आघाडीनं 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आणि भाजपला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात अवकाळी नुकसान झालेल्या शेतीच्या आणि द्राक्ष बागांची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आघाडी सरकारच मोठा व्हायरस आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. अधिवेशन होत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागेल. मी पोकळ आश्वासन देण्यासाठी आलेलो नाही, तन मन आणि धनानं मी संपकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही विखे पाटलांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिली. संगमनेर इथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. सरकारमधील मंत्र्यांची उदासीनता एसटीच्या संपाला लांबण्याला आणि संप मिटण्याला कारणीभूत असल्याचं, त्या संप न मिटवण्याला कारणीभूत असल्याचं माजी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. सोमवारी महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथे जाऊन भेट घेतली. नुकतीच पुण्यातील खासगी रुग्णालयात अण्णा हजारे यांच्यावरती एनजिओग्राफी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपण अण्णांची भेट घेतल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. कॅबिनेटच्या आगामी बैठकीत मेस्माचा निर्णय होणार आहे. मेस्मासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याची शक्यता वर्तवली जाते. संपकऱ्यांवरती सरकार कठोर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. मेस्मा लावल्यास काय परिणाम होऊ शकतात यावरती कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि मेस्मा लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मंत्र्यांचा देखील सल्ला घेणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलाय. मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे 19,000 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरू झाली. दरम्यान रविवारी 734 बसेसद्वारे 104,800 प्रवाशांची वाहतूक सुरू झाली.
या वाहतुकीतून महामंडळाच्या तिजोरीत 76,30,000 रुपयांची भर पडली आहे. जालन्याच्या भोकरदनमध्ये एसटी बसवर दगडफेक झाली. जाफराबाद आकाराच्या बसवरती दगडफेक झाल्यानं बस चालकाच्या केबिनच्या काचा फुटल्यात. भोकरदनहून ही बस जाफराबादला जात होती. या घटनेत कुणी जखमी झालं नसलं तरी बसचं नुकसान झालंय. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी अधिक तपास भोकरदन पोलीस करतायत. काही कर्मचारी पगारवाढ मिळाल्यानं कामावरती दाखल झाले. ही बस तब्बल महिनाभरानंतर रस्त्यावर धावली होती. हिंगोलीच्या कळमनुरी आगारातून बाहेर पडलेल्या पहिल्या एसटी बसवरती दगडफेक झाल्याची घटना घडली. कळमनुरी ते परभणी जाणाऱ्या या बसवरती हिंगोली नजीक दिग्रस कराळे फाटा इथे अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेत सुदैवानं चालक आणि वाहकाला कुठली इजा झाली नाही, मात्र बसच्या काचा फुटून नुकसान झाले. सध्या ही बस हिंगोली आगारात उभी आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यामध्ये शिवनेरी बसची तोडफोड करण्यात आली. महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनाच बसच्या काचा फोडल्याचा आरोप बस चालकानं केलाय. तर ट्रॅफिक पोलीस राहुल श्रीरामे यांनी मात्र हे आरोप फेटाळले. खरं तर बस चालकच वाहतुकीस अडथळा आणत होता, त्यामुळे बाचाबाची झाली. मात्र काच कोणी फोडली ते माहीत नसल्याचं स्पष्टीकरण ट्रॅफिक पोलिसांनी दिलंय. एसटी महामंडळातील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. आंदोलन सुरूच ठेवलंय. राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या आवाहनानंतर भिवंडी बस आगारातील एक चालक आणि दोन वाहक कामगार कामावरती हजर झाले. व्यवस्थापक पीडी साळुंखे यांच्या आदेशाप्रमाणे सोमवारी भिवंडी बस आगारातून कल्याणच्या दिशेनं 29 दिवसांनंतर पहिली बस प्रवाशांना घेऊन रवाना झाली. ही बस सुरू झाल्यानं प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये अखेर परभणीत फूट पडली. संपातून काही कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. कर्तव्यावर त्यांनी हजेरी लावली. परभणी बसस्थानकामधून सोमवारी सकाळपासून 7 एसटी बसेस बाहेर पडल्या. प्रवाशांनी काही प्रमाणात का होईना सुटकेचा निश्वास टाकला. एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. सांगलीत अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. सोमवारी सांगली बसस्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत गांधीगिरीच्या मार्गानं आंदोलन केलं. शासनाला एसटीचं तातडीनं विलीनीकरण करावं लागेल अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना सोमवारी पुन्हा एक एसटी बस मलकापूर इथून बुलढाण्यासाठी सोडण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जातो का हा प्रश्न निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचा संप हा एकजुटीनं सुरू असताना अगोदर बुलढाणा इथून तर आज मलकापूर इथून काल एक एसटी बस सुटली आणि प्रवाशांना घेऊन ही बस बुलढाण्यासाठी रवाना झाली असून सोमवारी महिन्याभरानंतर एसटी बस सुटल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यात सध्या ओमायक्रॉनचे 10 रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लागणं जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल. त्यामुळे तुर्तास तरी नवीन निर्बंध लागणार नाहीत. ज्या शाळा सुरू आहेत त्या सुरूच ठेवा आणि जे सुरू झालेलं नाही ते पण सुरू करा असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जालन्यात केलं. मुंबई पुण्यात 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. तर स्थानिक पातळीवरती निरीक्षण करून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. टास्क फोर्स सोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली असल्याचं त्यांनी म्हटलं. तर पुढे सुद्धा यापुढे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढचे निर्णय घेतले जातील. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. मुंबईत नव्यानं 2 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 10 पोहोचली आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 आणि आता मुंबईमध्ये 2 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अशा प्रकारे राज्यात आतापर्यंत एकूण 10 रुग्ण आहेत. परदेशातून आलेल्या आणखी 2 प्रवासी नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. हे प्रवासी दुबईमधून कल्याणमध्ये आलेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलंय. दोन्ही रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट यायचे बाकी आहेत. राज्यामध्ये ओमायक्रॉनचे 10 रुग्ण आढळले असल्यानं आता राज्य सरकार सतर्क झालंय. राज्य मंत्रिमंडळाची ओमायक्रॉनच्या धोक्याबाबत बैठक होणार आहे. तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाची टास्क फोर्सची भूमिका आहे. त्यासाठी केंद्राला आग्रह धरणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
हायरिस्क देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट केली जात असून पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट देखील केली जाते. याचबरोबर ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट पर्सनचे देखील जीनोम सिक्वेन्सिंग करणं हा प्रोटोकॉल आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. धारावीतील त्या रुग्णांची तशी काही हिस्ट्री असेल तर त्याचीही सुद्धा प्रोटोकॉलनुसार जीनोमिक किंवा जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट होईल अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. रायगड जिल्ह्यामध्ये 1 डिसेंबरपासून बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र शिक्षकांच्या लसीकरणाबाबत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ सुरू आहे. अनेक शिक्षकांचं लसीकरणच पूर्ण झाले नसल्याची बाब आता समोर आली आहे. सुरुवातीला शिक्षकांचं लसीकरण करण्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं दुर्लक्ष केलं, मात्र आता शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शाळा सुरू झालेल्या नाहीत त्यातील शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती शिक्षण विभागाकडे नाही, ते शिवाय त्या शाळा का सुरू होऊ शकल्या नाहीत याबाबतचं स्पष्टीकरण सुद्धा शिक्षण विभागाकडून दिलं जात नाही, त्यामुळे कोविड आजाराबाबत शिक्षण विभाग किती उदासीन आहे हे दिसून आलंय. भिवंडीमध्ये सेल्फीच्या नादात एका 13 वर्षीय मुलानं आपला जीव गमावलाय. मोहम्मद उबेद शेख असं मुलाचं नाव आहे. सेल्फी करताना त्याचा तोल गेला आणि तो थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला, त्यातच त्याचा मृत्यू झालाय. शांतीनगर परिसरातील पिराणीपाडा इथली ही घटना आहे. ही इमारत महानगरपालिकेनं अनधिकृत ठरवत अर्धवट पाडून ठेवली होती, मात्र तरी देखील इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर परिसरातली मुलं खेळण्यासाठी जात असत आणि त्यामुळे यापूर्वी सुद्धा असे अपघात घडलेले. तक्रार देऊन 1 वर्ष झालं, मात्र कुठली कार्यवाही न झाल्यानं सामाजिक कार्यकर्त्यानं लोकशाही दिनी जळगाव महानगरपालिकेसमोर केक कापून निषेध केला. वरळी गॅस सिलेंडर दुर्घटनेत चिमुरड्याच्या आणि वडिलांच्या मृत्यूनंतर बाळाची आई विद्यापुरी यांचा देखील मृत्यू झालाय. चिमुरड्याचा अवघ्या 2 दिवसात मृत्यू झाला, त्यानंतर बाळाचे वडील आनंदपुरी यांचा 4 दिवसानंतर आणि आईचा 6 दिवसांनी मृत्यू झालाय. गेल्या 6 दिवसांपासून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. या ब्लास्टमधील जखमी 5 वर्षीय मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. नायर हॉस्पिटल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 3 जणांचा हकनाक बळी गेलाय. आणि सोमवारी सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यतीवरती सुनावणी होती, मात्र सोमवारीही अंतिम निर्णय काही झाला नाही. राज्य सरकारनं शपथपत्र दाखल केलं होतं, त्यावरती आता सुनावणी 15 डिसेंबरला पुन्हा होणार आहे. एक ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊयात, आणखी स्पीड न्यूज पाहूयात. तुम्ही पाहता News18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. उत्तराखंडच्या हिमालयातील हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय आणि केदारनाथ धामसह उंच डोंगरावरती हिमवृष्टी होतीय. या मोसमातली पहिल्यांदाच ही हिमवृष्टी आहे केदारनाथमधली. त्याचसोबत दूधगंगा, चोरबारी, वासुकीतालसह गरुडचट्टी आणि भैरव मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा बर्फवृष्टी झाली आहे. केदारनाथ धाममध्ये 1 फुटापेक्षा जास्त बर्फ साचलाय. त्याचसोबत मधमहेश्वर, तुंगनाथ, चंद्रशिला इत्यादी ठिकाणी सुद्धा बर्फवृष्टी आहे. अनेक पर्यटन स्थळावरती बर्फवृष्टी झाल्यामुळे पर्यटक मात्र आनंदित झाले. अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. राजस्थानच्या सवाई मधोपूर हा ठिकाणी हा विवाह सोहळा होत असून यासाठी दोघे जयपूरमध्ये पोहोचलेत. आजपासून 3 दिवस विवाह सोहळा सुरू असणार आहे आणि या विवाहाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेनं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि अंकिता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, त्यामुळे लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकिता होणाऱ्या पतीसोबत राजभवनावरती पोहोचली. कोश्यारी यांना लग्नपत्रिका देतानाचे काही फोटो अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले. अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरती नेहमीच ऍक्टिव्ह असते. नुकतंच प्रियानं सोशल मीडियावर काही नव्या फोटोशूटचे काही खास फोटो शेअर केलेत. यात प्रियानं गुलाबी रंगाचा लॉंग गाऊन घातलेला दिसतोय आणि यात प्रिया खूपच सुंदर दिसते. प्रियाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची कोणतीही बातमी पुन्हा एकदा पाहायची असल्यास News18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा. आणि आणखीन एक महत्त्वाची आठवणी म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा.